आणि आईवडिलांच्या नात्यातील संवाद कमी होत चाललाय मुलांना आपल्या आईवडिलांचं महत्त्व कळावं त्यांच्या कष्टाची जाणीव व्हावी या हेतूनं राधान तालुक्यातील विद्यामंदिर बनाचीवाडी इथं मंत्र उच्चारासह आईवडिलांचे पाद्यपूजन करत गळा भेट घेत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली प्रल्हाद आणि परिवाराच्या संयोजनातून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं योग शिक्षक दत्तात्रे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांच्या आध्यात्मिक वातावरणात पाद्यपूजन केलं सरपंच प्राजक्ता पत्ताडे केंद्रप्रमुख प्रकाश कांकेकर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आनंदा पत्ताडे सदस्य रतन पत्ताडे सिया पालकर द लता एकावडे प्रणित एकावडे प्रसाद एकावडे यांच्यासह सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते बदलत्या काळात आपण आपली संस्कृती विसरून पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करीत आहोत आपल्या आयुष्यातील आई आईवडिलांच्या योगदानाची जाणीव व्हावी या हेतून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसह शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांची पाद्यपूजन करीत त्यांचे आशीर्वाद घेतलं या प्रसंगी अनेकांना गैरवरून आलं योग शिक्षक दत्तात्रय पाटील यांनी अशा विधेयक उप उपक्रमांचं महत्त्व पटवून दिलं बदलती जीवनशैली बदलत्या काळात या कार्यक्रमाचं महत्त्व त्यांनी स्पष्ट केलं या सोहळ्यामुळे आम्हाला आमचे बालपण आठवले आमच्या आई वडिलांनी आमच्यासाठी केलेले सर्व कष्ट एका क्षणात आमच्या डोळ्यासमोर आलेत त्यांच्या उपकारांची परतफेड आमच्याकडे रा आमच्याकडून राहून गेली अशी खंत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली जयवंत पत्ताडे यांनी समारोप समारोपाचं भाषण केलं मुख्याध्यापक मिलिंद तोडकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यामंदिर बनाचेवाडीचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आरडे यांनी तर आभार वृषाली प्रणित एकावडे यांनी मांडलं